आपल्या यंत्रणेतील जसे आपले आरोग्यसेवा आहे, पोलीस आहेत, इतर सर्व कर्मचारी आहेत, हे तर अहोरात्र मेहनत करत आहेत, पण एका गोष्टीचा उल्लेख माझ्याकडून आजपर्यंत राहिला होता, ते म्हणजे आपले सगळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, सगळेच महसूल खात्याचे सगळे कर्मचारी आहेत, जे जे कोणी ह्या युद्धात आपल्यासोबत आपल्यासाठी युद्धभूमीवरती उतरून अहोरात्र मेहनत करत आहेत, त्यांना मी धन्यवाद देतो आहे. कारण आजपर्यंत आपला उल्लेख राहिला होता, जी काही यंत्रणा म्हणतात ती यंत्रणा ती हीच आहे, आणि ह्या यंत्रणेच्या सोबतीनेच आपण हे युद्ध लढतो आहोत. म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो आहे. आपल्याला कल्पना आहे की काल आपल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली, कॅबिनेट, त्याचे काही फोटोसुद्धा आले. सगळेजण मास्क लावून बसले होते, एक एक अंतर ठेवून बसले होते, आणि कल्पना नाही मला, पण कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी घेतलेली पहिली मंत्रिमंडळाची बैठक असेल. काही मंत्री इकडे उपस्थित होते, काही मंत्री आपापल्या जिल्ह्यात जिथे ते पालकमंत्री आहेत तिथे उपस्थित होते, ते सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी झाले होते. या सर्व मंत्र्यांना मी धन्यवाद देतो आहे. काल त्यांनी, म्हणजे नेहमी आम्ही संपर्कात असतोच, पण तसं पाहिलं तर अधिवेशनानंतर पहिल्या प्रथम आम्ही एकमेकाचे चेहरे व्हिडिओच्या माध्यमातून बघितले, म्हणजे हे अंतर आम्ही सुद्धा पाळतो आहोत. हे अंतर असं जरी असलं तरी मनाने आम्ही जवळ आहोत. आम्ही एकमेकाशी फोनवरून संपर्कात आहोत, त्यांच्या काही सूचना येत आहेत, त्यांनी काही त्यांची जी काही निरीक्षणं आहेत ती त्यांनी काल सांगितली. मला सगळ्यांना धन्यवाद द्यायचे की ह्याला टीमवर्क म्हणतात, जे एक संघ, एक संध, हा जो काही एक प्रकार आहे तो हा आहे. आपण सगळेच जण, मला कल्पना आहे की एक महिना जवळपास होत आला, काल आपल्याला 4 आठवडे पूर्ण झाले मुंबईत आणि पुण्यात पहिला रुग्ण मिळाला, तर 4 आठवडे महत्त्वाचा काळ आहे हा. या 4 आठवड्यामध्ये अनेक ठिकाणी जर का तुम्ही जर ग्राफ पाहिला असाल तर तो असा वाढलेला आहे. आपल्याकडे मी अजून काही बोलत नाही, वाढ होते नक्की आहे, पण ही वाढ मला जरासुद्धा नको आहे. मला ती वाढ नको आहे, मला तो ग्राफ खाली आणायचा आहे. आपण सगळेच जण, सगळं जग करोना आपल्या मागे लागला आहे, पण आपणसुद्धा सगळेजणं करोनाच्या मागे हात धुवून लागलेलो आहोत. हात धुत आहे ना, हां. तर मी जे म्हणत होतो की मला कल्पना आहे की घरी बसून बसून आपल्याला कंटाळा आला असेल, साहजिकच आहे, सगळ्यांनाच आलेलं आहे. आपली गैरसोय होते मला माहिती आहे, ह्या गैरसोयीबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आहे, पण ह्याशिवाय आपल्याकडे दुसरं काही हत्यार किंवा शस्त्र किंवा औषध नाही आहे. घरी बसा, घरी रहा, सुरक्षित रहा. मग असं होतं, मी जे तुम्हाला सांगतो की घरी बसून घरातलं वातावरण आनंदी ठेवा, जरूर ठेवायला पाहिजे. मी वृत्तवाहिन्यांना आणि इतर दूरचित्रवाणीच्या त्या सगळ्या चॅनल्सना विनंती करतो की ह्या बातम्या आहेत, बातम्या देत राहा, पण घरात राहूनसुद्धा आपली जनता ही आनंदी कशी राहील, तणावमुक्त कशी राहील, असे कार्यक्रम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून, वाहिनीच्या माध्यमातून हे घरोघरी न्या. काही जुने कार्यक्रम असतील पुन्हा दाखवा, एक वातावरण हलकं फुलकं ठेवा. हे घरात राहिल्यानंतर मग काय होतं की ठीक आहे, आता काय काम नाही आहे, आपण शांत बसलेलो आहोत, मग बघू जरा काहीतरी खाऊन बघूया. मी आपल्या खाण्यावरती निर्बंध नाही आणू इच्छित, पण एक गोष्ट नक्की सांगतो की जाना जाना, जसं हृदयविकार आहे, मधुमेह आहे, रक्तदाबाचा विकार आहे, किंवा थोडासा स्थूलपणाचा विकार असेल, त्यांनी आपलं खाणं हे थोडंसं एक त्याच्यावरती बंधनं ठेवायला पाहिजेत, त्याच्यावरती बंधनं ठेवायला पाहिजे. कारण तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की ज्याला एक हाय रिस्क ग्रुप आपण म्हणतो, त्याच्यात ही सगळ्या व्याधी किंवा विकार असलेल्यांची गणना होते. 60 अधिक वय असलेले आणि त्याचबरोबरीने ह्या ज्या काही इतर व्याधी किंवा विकार असलेली लोकं, यांचा हाय रिस्क ग्रुपमध्ये तो समावेश होतो. आपल्याला तोही टाळायचा आहे. आपण घरी राहा, तंदुरुस्त राहा. घरच्या घरी सुद्धा मी म्हणेन सगळ्यांनाच काही योगासनं जमतील असं नाही आहे. काही जणं करू शकत असतील, जरूर करा. काही जणांना हलके फुलके व्यायाम करता येत असतील, जरूर करा. मी तर म्हणेन ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी घरातल्या घरातसुद्धा व्यायाम करण्याची आवश्यकता आहे. व्यायाम करा, जरूर करा. ह्याचं कारण असं, हे युद्ध आपण जिंकणार हे तर नक्कीच आहे. हे युद्ध जिंकल्यानंतर मोठं युद्ध जे पुन्हा एकदा जागतिक युद्ध होऊ शकेल ते म्हणजे अर्थव्यवस्थेचं. त्या युद्धाला आपली तयारी पाहिजे. आपल्या युद्धाला आपण, ते युद्ध लढायला आपण सक्षम पाहिजे. शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता, ही आपली पूर्ण ताकद, हिंमत, जिद्द, ही केवळ याच युद्धात नाही तर पुढच्याही युद्धात आपल्याला वापरायचे. तेही एक वेगळं युद्ध सुरू होणार आहे, त्याच्यात सुद्धा एक चढाओढ सुरू होणार आहे. हे सगळं तुम्हाला सांगत असताना
सगळ्याच काही गोष्टी ह्या भीतीदायक आहेत अशातला भाग नाही आहे. मी तुमच्याशी बोलत असताना जगभरातून ज्या काही बातम्या येतात म्हणजे काय, मी मुख्यमंत्री म्हणून माझ्याकडे कोणी येऊन ताणत नाही सांगत, तुमच्याकडेही त्या आलेल्या आहेत, त्या चॅनलच्या माध्यमातून आलेल्या आहेत, वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा येत आहेत, ऑनलाईन वृत्तपत्र आहेत त्याच्याही माध्यमातून येत आहेत, वेगवेगळ्या बातम्या आहेत. अमेरिकेमध्ये काय चालले आपल्याला कल्पना आहे, जपानमध्ये कदाचित आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे, सिंगापूर कालपासून पुन्हा लॉकडाऊनमध्ये गेलेला आहे. ह्या सगळ्या बातम्या एका बाजूला असताना आणखीन एक बातमी आलेली आहे, ती म्हणजे जिथे याची सुरुवात झाली त्या चीनमध्ये वुहानमध्ये सर्व निर्बंध उठवून टाकण्यात आलेले आहेत, म्हणजे पुन्हा काही तिथे सुरळीत सुरू झालेले आहे. ही एक दिलासादायक बातमी आहे, मोठी बातमी आहे. इतके दिवस म्हणजे जर का मोजणी केली तर साधारणतः 75-76 दिवसानंतर निर्बंध हटवले गेलेले आहेत, म्हणजे जर का हे ताणलं गेलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं त्याची एक थोडीशी चुणूक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जर का दक्षतेने ह्याचा सामना केला तर ही परिस्थिती ही लवकरात लवकर घालवल्याशिवाय राहणार नाही. ही जाणार, ही नक्की, हे दिवस हे असे राहणार नाहीत, अजिबात राहणार नाहीत. हे दिवस आपण व्यवस्थितपणाने त्याचा मुकाबला करून त्याचा निश्चित निचरा करून ह्याच्यातून आपण बाहेर पडणार हे नक्की आहे. पण बाहेर पडल्यानंतर सुद्धा उद्या जे काय परिस्थिती आहे त्याच्यासाठी सुद्धा मला तुमची एक तंदुरुस्ती आणि हिम्मत ह्याची आवश्यकता आहे. मी हे सगळं तुम्हाला सांगत असताना आपण काय काय करतो आहोत त्याची मला तुम्हाला एक सांगण्याची आवश्यकता आहे. मला कल्पना आहे काही जण असेही म्हणतील, हे तुम्ही सांगताय बरं हो, घरात राहा, व्यायाम करा, गाण्याच्या भेंड्या खेळा, अमुक करा, तमुक करा, पण आमच्याकडे घरच नाही आहे. अशी लोक आहेत, एकेका खोलीमध्ये 4-4, 5-5, 6-6 लोक राहत आहेत, काय करायचं त्यांनी. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे अनेकांकडे रेशन कार्ड नाही. बरं, हे आपण आता जी काही जेवणाची सोय केलेली आहे, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांच्यासाठी आपण शिवभोजन योजना सुरू केली आहे. ती 1 लाखापर्यंत जेवणाची सोय करण्याची परवानगी तर मी दिलेलीच आहे, पण त्याही पलीकडे जर जाणार असेल तर तेही करण्याची परवानगी ही आपण देऊन ठेवलेली आहे, त्याच्यामुळे त्याची चिंता करू नका. अन्न छत्र जी काही आपण उघडलेली आहेत, जे कॅम्प्स म्हणतो, त्याच्यात मी तुम्हाला आकडे सांगितलेले आहे, परवाच सांगितले आहे, 5.5-6 लाख लोकांना दिवसाला 3 वेळा आपण एकदा सकाळची न्याहारी आणि दिवसाचं 2 वेळेचं भोजन हे त्यांना आपण तिथे देतो आहे. सोबत त्यांचे डॉक्टर्स आहेत, माता भगिनी बालकांची वेगळी सोय केलेली आहे. पण एका दिवशी 3 वेळेचं अन्न म्हणजे 5.5 लाख असतील किंवा 5 लाख असतील तर 5 × 3 म्हणजे 15 लाख जेवणाची सोय ही आपण दररोजची करतो आहोत. सरकार म्हणून करते, ती आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून करतो आहोत. इथे आपण जात पात धर्म आपल्या राज्यातले परप्रांतातले हे काही बघत नाही आहेत. आता माणूस की हाच एक धर्म आहे आणि त्या धर्माच्या माध्यमातूनच आपण हे आपलं कर्तव्य बजावतो आहोत. ही सोय आपण केले. मग ज्यांच्याकडे अनेकदा असा विचार येतो की जे उच्चवर्गीय आहेत किंवा थोडेसे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाहीत किंवा घर नाहीत अशी लोकं आहेत, मध्यमवर्गीयांचं काय आहे, ज्यांच्याकडे भगवं कार्ड आहे, रेशन कार्ड ज्यांचं ऑरेंज आहे त्यांच्यावर, मला असं कोणीतरी सांगितले की केंद्र सरकारने दिले तर तुम्ही वाटत का नाही. केंद्र सरकार आपल्याला देत आहे, केंद्राचं आपल्याला उत्तम सहकार्य आहे, पण केंद्रानी जी योजना दिलेली आहे त्याच्यात फक्त तांदूळ आहे, फक्त तांदूळ आहे, ज्याचं वाटप 1-2-4 दिवसापासून सुरू झालेलं आहे. आणि ही योजना फक्त त्या अन्न व्यवस्थेतील लाभार्थी म्हणून जे काय आहेत त्यांच्यासाठी आहे, म्हणजेच केशरी कार्डवाल्यांसाठी नाही आहे. मी 2 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधानांना स्वतः फोन करून विनंती केलेली आहे, त्यांच्याकडे मी काल एक माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे की हे सगळं आपण करताना हा जो मध्यम वर्ग आहे ज्यांचं उत्पन्न, मी मुद्दामून आपल्याला सांगतो की ज्यांचं उत्पन्न हे मासिक शहरामध्ये एक साधारणतः शहरी भागात साधारणतः 50-60 हजार ते 1 लाख आणि ग्रामीण भागात 40-44 हजार ते 1 लाख ह्यांचं जे उत्पन्न आहे त्यांनासुद्धा आपण काहीतरी योजना केली पाहिजे. मी त्यांना विनंती केलेली आहे, मी त्यांना असं सांगितलं की किमान आधारभूत किमतीवरती आम्हाला धान्य दिलं तरी चालेल, की जेणेकरून भार सगळ्यांवरती आहे, भार राज्यांवरती आहे, भार केंद्रावरती आहे, भार ह्या प्रत्येक नागरिकावरती आहे. राज्य आणि केंद्र सरकार तर सोडाच, पण प्रत्येक नागरिकावरती भार आहे. मग त्यातनं त्यांना सांभाळायचं कसं, दिलासा कसा द्यायचा, तर जे केशरी कार्डवाले आहेत त्यांना आपण काय करतो की आपल्या सरकारने काल कॅबिनेटमध्ये जी एक जो एक निर्णय घेतला तो असा आहे की 3 किलो गहू
8 रुपये प्रति किलोने दराने आणि 2 किलो तांदूळ हा 12 रुपये प्रति किलो दराने आपण त्यांना उपलब्ध करून देतो आहोत. हे आपलं सरकार म्हणून करते. केंद्राच्या योजना आहेत, पण मी जे मी सांगितलं की केंद्राची योजना ही अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठीच आहे. गैरसमज करून घेऊ नका. काहींचा गैरसमज होत असेल की केंद्राने एवढं सगळं दिले, वाटत का नाही? वाटतोय. पण केंद्राने आजपर्यंत आपल्याला तांदूळ दिलेला आहे, इतरही काही धान्य आहे, आपण मागणी करतोय. मला खात्री आहे मागणी मान्य होईल, कारण शेवटी सगळ्यांची जबाबदारी, सामूहिक जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी जसं राज्य पार पाडते तसंच केंद्रसुद्धा पाडते. आणि केंद्रानेसुद्धा मला आत्तापर्यंत जे जे आपण काही त्यांना सांगितले ते करतायत. काय करतायत? अनेकदा बातम्या येतात की इकडे डॉक्टरना सारे आरोग्य म्हणजे ते पीपी किटच नाही आहेत. काय करणार डॉक्टर? N95 मास्कच नाही आहेत. पण त्याच वेळेला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या उपकरणांचा जगभर तुटवडा आहे. अहो, अमेरिका आपल्याकडे औषध मागते, अमेरिका भारताकडे आपल्या हिंदुस्थानकडे औषध मागते, अशी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीत हे जे काही संकट आलेलं आहे, व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे, ठीक आहे, कमतरता जरी असली तरी देवाच्या दयेने आजपर्यंत त्याची तेवढी आवश्यकता आणि गरज लागलेली नाही. आता आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये सुद्धा, गुजरातमध्ये सुद्धा इतर काही कंपन्या ज्या व्हेंटिलेटर्स बनवत नाहीत त्या व्हेंटिलेटर्स बनवायला लागलेले आहेत. त्याची चाचणी सुरू आहे. पीपी किट म्हणजे ज्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना एक सुरक्षा कवच, ज्याला म्हणतो जसं अंतराळवीर काहीतरी घालतो, पोलीस गणवेश घालतो, तसंच जसं बुलेट प्रूफ जॅकेट असतं तसं हे विषाणू प्रूफ एक कपडे, त्याला एक वेगळं मटेरियल लागतं, वेगळं त्याला एक कापड लागतं. आणि हे नुसतं आपलं शिवणकाम नाही होत, ते सील करावं लागतं, कारण हा विषाणू एवढा भयंकर आहे, हा साऱ्या सुऱ्या कपड्यातनं तो आरपार जाऊ शकतो. त्याकरता ते एक वेगळं कापड आहे किंवा वेगळं मटेरियल आहे, शिलाई चालत नाही कारण त्यातनं सुद्धा काहीतरी गडबड होऊ शकते, म्हणून ते सील करावं लागतं. तर अशा सुद्धा काही गोष्टी आपण आपल्या राज्यात आता बनवायला लागलेलो आहोत. हँड सॅनिटायझर बनवायची परवानगी दिली, तो हँड सॅनिटायझरचा आता पुरवठा व्हायला लागलेला आहे. औषधं आपल्याकडे पुरेसा मुबलक तसा साठा आहे, अजूनही आपण करतो आहोत, केंद्रातून पण येतो आहोत. एकूणच काय की हे जे काय ज्याला आपण तयारी म्हणतो ती तयारी मी रोज आढावा घेतो आहे. आणि आढावा एका पातळीवरती आल्यानंतर सांगतो नाही मला हे अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे. मी ह्या सगळ्या सुविधा आणि सोयी ह्या वाढवतो आहे. आरोग्याविषयी बोलताना एक खास करून लक्षात घ्या, मी 2 गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहे, 2 किंवा 3 सांगणार आहे. एक तर काल कॅबिनेटमध्ये आम्ही सगळे मास्क लावून बसलो होतो, याचा अर्थ आता आपण जर जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. हो, वापरायला पाहिजे आता. आणि हे मास्क केवळ आत्ता नाही, मला तर असं वाटतं यातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा पुढचे काही दिवस ते आपल्याला वापरायला पाहिजेत, एक आपल्या सुरक्षेसाठी, कारण हा विषाणू कसा कुठून जातो आहे अजून कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे. मास्क वापरल्यानंतर त्यातनं गैर काहीच नाही आहे. आणि हे मास्क दुकानात जाऊन घेण्याची आवश्यकता नाही आहे. चांगलं स्वच्छ आपलं कापड असतं, त्या कापडाच्या 2-3 घड्या करून छान आपलं नाक आणि तोंड कव्हर केलं तर हा मास्क घरच्या घरी बनू शकतो आणि धुवून पुन्हा वापरता येऊ शकतो. पण हा धुवून पुन्हा वापरताना एक लक्षात घ्या, हा मास्क आहे, छत्री नाही आहे. म्हणजे घरात एक छत्री आहे, जो बाहेर चालला तो छत्री उचलली आणि गेला फिरायला. हा मास्क आहे, हा मास्क प्रत्येकाने प्रत्येकाचा स्वतः वापरायचा आहे. तो याचा मास्क घ्याला, त्याचा मास्क घ्याला असं चालणार नाही. स्वतःचा मास्क हा स्वतःच तुम्ही वापरा, स्वच्छ पाण्याने, गरम पाण्याने, त्याच्यात पाहिजे डेटॉल टाका, चांगलं साबण घ्या, तो धुवून चांगलं सुकवून पुन्हा वापरा, काही हरकत नाही आहे. पण ज्यांच्याकडे वापरून टाकण्याचा मास्क असेल, जे तसा वापरू शकत असतील, वापरा, काही हरकत नाही आहे. पण टाकताना खबरदारी घ्या, कारण एकदा वापरलेला मास्क येता जाता रस्त्यावर टाकता कामा नये. जर शिंकताना आणि खोकताना तोंडावर मास्क वापरणार असू तर शिंकलेला आणि खोकलेला मास्क हा जर असाच टाकला तर त्यातूनही प्रादुर्भाव मोठा होऊ शकेल, जर कोणी दुर्दैवाने कोविड प्लस किंवा कोरोनावाला असला तर तो टाकताना असा तसं टाकायचं नाही. जर काळजीपूर्वक वापरणार असाल तर माझं म्हणणं आपल्याला असं आहे की अत्यंत दक्षतेने सुरक्षित जागा बघून हे मास्क जर का तुम्ही नीट जाळून टाकले आणि जाळल्यानंतर सुद्धा त्याची राख नीट कचऱ्याच्या डब्यात टाकली तर एक मोठं मदतीचं काम होईल. सुरक्षित जागा बघून पुन्हा सांगतोय, नाहीतर मास्क जाळताना आणखीन काहीतरी पेटलं तसं नको, एक मोकळी जागा बघा,
सुरक्षित जागा बघा, जिथे येण्याजाण्याची वर्दळ नाही अशी जागा बघा, कशावरती तिथे ठेवून जाळून त्याची राख पुन्हा कचऱ्याच्या टोपलीत जर का तुम्ही नीट पिशवीत टाकून टाकली तर फार मोठी मदत होईल. हे फार महत्त्वाचं आहे. मास्क वापरायला लागा आता. आणि हे मास्क वापरल्यानंतर मी आणखीन दोन गोष्टी आपल्याला सांगणार आहे, ज्याचा उल्लेख मी गेल्या आपल्या बोलण्यामध्ये केला होता की आपण आता ठिकठिकाणी फीवर क्लिनिक करतो आहोत. सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणे ज्यांना असतील त्यांनी इतर हॉस्पिटलमध्ये जाऊ नका. आपण ह्या फीवर क्लिनिकमध्ये जा. ते कुठे असतील, काय असतील, त्याची सुद्धा सूचना ही आपल्याला दिली जाईल, व्यवस्थित दिली जाईल. प्रत्येक विभागात फीवर क्लिनिक करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. सर्दी, खोकला, ताप इथे तो गेल्यानंतर तपासलं जाईल आणि तपासल्यानंतर मग त्यांना तिथून मार्गदर्शन केलं जाईल की आपण कुठे जायला पाहिजे. ह्याच्यात आपण तीन भाग करतो. एक म्हणजे मी त्याचीसुद्धा विभागणी केलेली आहे, त्याची विभागणी केलेली आहे की कोविड हॉस्पिटल ह्याचीसुद्धा आपण मागणी मांडणी करतो. तीन कसं आहे की ज्यांना सौम्य, ह्याला ॲसिम्प्टमॅटिक म्हणतात, म्हणजे ज्यांना लक्षणे दिसत नाहीत किंवा सौम्य दिसत आहेत, त्यांच्यासाठी एक हॉस्पिटल असेल. ज्यांना थोडीशी लक्षणाची तीव्रता आहे त्यांच्यासाठी दुसरं हॉस्पिटल असेल. आणि ज्यांना तीव्र किंवा गंभीर लक्षणं आणि त्यांच्या तब्येतीच्या इतर तक्रारी असतील, म्हणजे रक्तदाब, मधुमेह, किडनी विषयक असेल, आणखीन काही असेल, त्यांच्यासाठी ही वेगळी आणखीन एक वेगळं हॉस्पिटल. ह्या तिन्ही ठिकाणी डॉक्टर्स असतील. पण तिसरं जे असेल ते पूर्णपणे सुसज्ज असेल. त्याच्यामध्ये किडनीसाठी समजा डायलिसिस असेल, व्हेंटिलेटर्स असतील, निष्णात डॉक्टर की जे ह्या या विभागात काम करणार असतील, हृदयविकार बघणारे, मधुमेह बघणारे, किडनीची हे बघणारे, तिथेही सगळे निष्णात डॉक्टर असतील. ही विभागणी आता आपण करतो आहोत. नंबर एक, नंबर दोन, नंबर तीन, किंबहुना त्याच्या आधीचं एक फीवर क्लिनिक, म्हणजे एकूण चार विभागात आपण आरोग्यसेवा ही विभागित करतो आहे. हे एवढ्यासाठी करतो आहे की अनावधानाने सुद्धा जर माहिती नाही आपल्याला, पण कोविडग्रस्त जर इतर ज्या रुग्ण भरती असलेल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर अख्खा हॉस्पिटल कदाचित हे इन्फेक्शननी ग्रस्त होऊ शकतं. आपल्याला ही विभागणी करायची. जसं आपण विलगीकरण, अलगीकरण असं करतो आहे, तसे थोडंसं म्हणा वेगळीकरण वेगळं आहे, वेगळं करतो आपण. आणि एकमेकाचा एकमेकाला संसर्ग होता कामा नये, एकमेकाची उपसर्ग एकमेकाला होता कामा नये, त्याची पूर्ण खबरदारी घेतो आहे. हे सगळं आपण करतो आहोत. पण त्याचबरोबरीने एक महत्त्वाचं आवाहन मी खास करून जे निवृत्त सैनिक आहेत आणि ज्यांनी सैन्यामध्ये मेडिकल कोरमध्ये काम केल्याचा ज्यांना अनुभव आहे, मेडिकल कोर नीट लक्षात घ्या, सैन्यामध्ये सुद्धा अनेक विभाग आहेत, त्या विभागामध्ये ज्यांनी आरोग्य विभागात काम केलेले निवृत्त सैनिक असतील, ज्यांना आरोग्यसेवेचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी मी आवाहन करतो आहे. अनेक परिचारिका ज्यांना आपण सिस्टर्स म्हणतो, अनेक वॉर्डबॉय असतील जे आज आता निवृत्त झाले असतील पण त्यांना कामाचा अनुभव आहे, अनेक जण आज अशीही असतील की ज्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे परंतु काही कारणामुळे किंबहुना हॉस्पिटलमध्ये जागा नाही आणि जागा नाही म्हणून ज्यांना अद्याप काम मिळालेलं नाही, असे जे कोणी माझ्या भगिनी असतील, वॉर्डबॉय असतील, किंबहुना हे प्रशिक्षण घेतलेले जे कोणी असतील, त्यांची या युद्धात सहभागी होण्याची एक हिम्मत आणि तयारी असेल, काम करण्याची तयारी असेल, त्यांना मी आवाहन करतो आहे. या सोबत या आपली महाराष्ट्राला गरज आहे, महाराष्ट्राला गरज आहे आज आपली. आणि असे जे कोणी असतील त्यांना मी सांगतो आहे की एक मेल आय डी नीट लिहून घ्या, हे जे लोक आहेत त्यांनी. पण कृपा करून एक गोष्ट लक्षात घ्या, इतर कोणी या मेल आय डीमध्ये सूचना किंवा काही आक्षेप नोंदवू नका. जसं आपण हॉस्पिटलमध्ये किंवा इतर ठिकाणी विलगीकरण करतोय, अलगीकरण करतोय, तसा हा मेल आय डी केवळ आणि केवळ जे आरोग्यसेवेसाठी प्रशिक्षित आहेत, ज्यांना त्याचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी संपर्क करण्यासाठी म्हणून आपण देतो आहोत. कृपा करून तिथे भरमसाठ सूचना करून तो ब्लॉक करू नका, ब्लॉक करू नका. आणि म्हणून मी मेल आय डी सांगतोय, कोविड योद्धा, कोविड म्हणजे सी मोठा घ्यायचा, कॅपिटल सी, ओ व्ही आय डी वाय ओ डी डी एच ए, कोविड योद्धा @gmail.com.
gmail.com यावरती संपर्क करा. आपलं नाव, नंबर, संपर्काचा काही पत्ता असेल तो द्या. आणि हे जे काही युद्ध आहे, मला खात्री आहे आपण जी काळजी घेतो आहोत ही काळजी बघितल्यानंतर इथपर्यंत आपण जाणार नाही, जायची वेळ येणार नाही. आकडे वाढत आहेत, जरूर वाढत आहेत, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हा जो काळ आहे तो काळ विषाणूच्या गुणाकाराचा आहे, गुणाकाराचा आहे. मी आता आपल्याला आकडेवारी जर का द्यायची झाली तर ती पण माझ्याकडे आहे. आत्तापर्यंत आपण किती हजार चाचण्या केल्या त्या जर का बघितल्या तर आत्ता सुमारे आपण ज्यांना विलगीकरण कक्षात ठेवलेलं आहे त्याच्यात सुमारे 21,000 आहेत. 34,000 हे आपल्या एकूण आपल्या आपण जी काही केलेले आहेत त्याच्यामध्ये हे विलगीकरण केलेलं आहे. अलगीकरण म्हणजे आयसोलेशन ह्याच्यात 2,200 लोक आहेत. साधारणतः आपल्याकडे आपण ज्या काही चाचण्या केल्या त्या 15,000-17,000 आसपास आत्तापर्यंत केलेल्या आहेत. त्याच्यात 1,018 म्हणजे आत्ता तो जो काय आकडा आला तो आहे, पण ज्यांची लक्षणं गंभीर नाहीत, साधारणतः आपण 1,000 आकडा धरला तर ज्यांची लक्षणं गंभीर नाहीत असे साधारणतः 610 आहेत, म्हणजे ज्यांना सौम्य लक्षणं आहेत. त्याच्यानंतर 110 असे आहेत की ज्यांना साधारणतः लक्षणं आहेत, ह्याच्यापैकी 26 गंभीर आहेत. घरी म्हणजे बरे होऊन घरी गेलेत ते 80 आहेत आणि दुर्दैवाने मृत्यू पावलेल्यांची संख्या ही 64 आहे. आपल्याकडे आकडा वाढतो आहे ह्याची कारणं ही कोणी समजून घ्यायला पाहिजे. आपण आता रुग्ण येण्याची वाट नाही बघत, आपण घरोघरी जाऊन ती चाचणी करतो आहे, चाचणीची संख्या वाढवलेली आहे. म्हणजे आपण इतर ठिकाणी काय झालेलं होतं की रुग्ण येण्याची वाट बघितली जात होती, आता आपण तसं नाही करत. मुंबईमध्ये थोडंसं चिंताजनक आहे जरूर आहे, पण मुंबईत आपण चाचण्यांची संख्या वाढवलेली आहे, पुण्यात वाढवलेली आहे. जिथे जिथे शक्यता आहे, जिथे जिथे शक्य होतं आहे तिथे आपण चाचण्या वाढवतो आहोत. काही काही नवीन नवीन गोष्टी येत आहेत. अनेकदा असंही होतं की रॅपिड टेस्ट किट तो का नाही वापरत, त्याच्याबद्दल विचार चालू आहे. पण ह्या सगळ्याला प्रमाणपत्र लागतं, प्रमाणित करून घ्यावं लागतं. जसं मी मागेही सांगितलं की PPE किट आहे, आपल्याकडे कमी आहे, तुम्ही घेत का नाही बाजारातून? बाजारातून घेतो, पण तो घेण्यालासुद्धा एक दर्जा असावा लागतो, व्हेंटिलेटरलासुद्धा एक त्याला खास दर्जा असावा लागतो. सगळ्या गोष्टी या प्रमाणित करून आपण घेतो आहोत. हे सुद्धा रॅपिड टेस्ट किट, त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा आणि चाचपणी सुरू आहे. ज्या क्षणी त्याला परवानगी मिळेल, ज्या क्षणी ते उपलब्ध होतील, तेव्हा जास्तीत जास्त चाचणी किट हे महाराष्ट्रात आपण आणल्याशिवाय राहणार नाही ह्याची खात्री बाळगा. एकूणच काय, चिंतेचं कारण जरूर आहे पण घाबरून जाण्यासारखं नाही. आजपर्यंत आपण हा चौथा आठवडा पूर्ण केल्यानंतरही आकडे हे ज्याचे त्यांनी बघावे, तज्ज्ञांनी बघावे. अजूनही मी त्याच्याबद्दल जास्त काही बोलत नाही, कारण जर का काही आपण सांगितलं की तसं काय तेवढं प्रमाण नाही तसं नको, वाढ होते हे मानलं पाहिजे. पण ही वाढ एकसुद्धा वाढ होता कामा नये, उलट ही हा जो आकडा आहे तो आपल्याला सगळ्यांना मिळून लवकरात लवकर शून्यावरती आणायचा आहे. आणि आजपर्यंत तुम्ही जे काय मला सहकार्य केलेलं आहात, हे सहकार्य त्या सहकार्याच्या जोरावरतीच तर हे सगळं करतो आहे. दुसरं सोबत आहे कोण? संपूर्ण जग, जसं अमेरिका, मी तुम्हाला सांगितलं की अमेरिका आपल्या देशाकडे औषधं मागत असेल तर ह्या युद्धामध्ये आपणच आपले वीर, आपणच आपले शत्रू आणि आपणच आपले रक्षक. घर हे आपले गडकिल्ले आहेत, त्या घरामध्ये राहा, आपण सुरक्षित आहात. लवकरात लवकर ही परिस्थिती आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण त्यातून बाहेर पडू ही खात्री मला आहे. आणि आजपर्यंत जे सहकार्य तुम्ही मला दिलं या पुढेही ते तसंच द्याल अशी खात्री बाळगतो. सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.